मी जाहीरपणे सांगतो की मतदारसंघामध्ये मी 10-15 हजार मतं सहज पटू शकलो असतो. जे झालेलं आहे काही पहिली धीरज माझा मित्र आहे आणि निवडून आल्याबद्दल त्यांना मनापासून माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि हा विजय काही अंशी रणजित पाटील साहेबांच्या एनटी एकोणऐंशीचा पण आहे आणि जुन्या पेन्शन योजनेचा पण विषय याच्यामध्ये आहे. आणि त्यातल्या त्यात खऱ्या अर्थाने आम्हा लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये फार कुणालाही भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आम्हाला मदत म्हणजे घेतलं नाही. कुठल्या प्रचाराला आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. मतदार याद्या तर आम्हाला केवळ 4 दिवसाआधी भेटल्या आणि त्याच्यामुळं या पदवीधर मतदारसंघामध्ये जे काही आम्ही चमत्कार करू शकतो तशी संधी काही आम्हाला मिळाली नाही. गावागावामध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा जी त्यांची टीम काम करत होती ती टीम आमच्यासोबत नव्हती आणि त्याच्यामुळेच हा परिणाम झालेला आहे. हे महाराष्ट्रामध्ये ज्या काही 3 आघाडीच्या जागा आल्या मी ही क्रेडिट आघाडीला अजिबात देत नाही त्या त्या ठिकाणचे. कारण 12 वर्ष सतत एखाद्या पदावर एमएलसीचा उमेदवार राहिला तर निश्चितपणे त्याच्या विरोधामध्ये वातावरण तयार होतं. याचा मागचा आपण बाजूच्या निवडणुकीमध्ये पण पाहिलं, आताही तेच आहे. आणि जुनी पेन्शन योजना ह्या 2-3 गोष्टींमुळे हे उमेदवार विजयी झालेत. याच्यामध्ये विजयाचा कोणी क्रेडिट घेण्याची काही आवश्यकता नाही. देवेंद्र फडणवीस साहेब जबाबदार आहेत असं मी म्हणणार नाही. त्यांनी राज्याची आर्थिक स्थिती मांडली, अशा प्रकारचा निर्णय राज्याच्या हिता आर्थिक हिताला परवडणारा नाही ही त्यांची भूमिका होती. परंतु त्याला वेगळ्या अर्थाने घेतल्या गेल्यामुळं कदाचित त्याचा थोडाफार परिणाम असेल. रणजित पाटील साहेबांच्या प्रचारामध्ये 100% नियोजनाचा अभाव होता. आमच्याशी पण कोणाचे संपर्क होऊ शकले नाही. मी जाहीरपणे सांगतो की मतदारसंघामध्ये मी 10-15 हजार मतं सहज पलटू शकलो असतो. पण जे कोणी लोक टीममध्ये काम करत होते त्याचा साधा फोन पण आम्हाला नाही. केवळ एका बैठकीचा फोन आला आणि एका 1/2 मिनिटाचा साहेबांनी फोनवर बोलणं झालं. याच्या पलीकडे आमचा इन्व्हॉल्वमेंट फार नव्हता. या निवडणुकीची त्या निवडणुकीची तुलना होत नाही. याचा लिमिटेड मतदार असतो आणि तो मतदार व्यापक प्रमाणामध्ये असतो. आणि त्यांनी जे काही सीटूनी जो काही सर्वे केला तो 4 पक्षाचे मतं एकत्र करून त्यांनी गणित मांडलेलं आहे. पण हे 4 पक्ष एकत्र राहतील की नाही राहतील आणि याच्यामध्ये गणित मांडताना त्यांनी शिवसेना पण काउंट केलेली आहे. त्यांनी जी शिवसेना तिकडनं आमच्याकडे मायनस झाली ही त्यात काउंट केलेली नाहीये. म्हणून तो अंदाज निवडणुकीत फोल ठरेल. अजिबात नाही होत कुठल्याही निवडणूक. या निवडणुकीच्या पुढच्या याच्यावर काही परिणाम होत नाही. त्या निवडणुका वेगळ्या असतात, या निवडणुका वेगळ्या आहेत. लोकसभेची निवडणूक ही देशावर असते आणि देश कोणाच्या हाती सुरक्षित द्यायचा ही जनता ठरवत असते. विधानसभेत देखील निवडणूक ज्या होतात त्या त्या स्थानिकचा उमेदवार आणि त्याचा त्या ठिकाणचा पक्ष याच्यावर होता. त्याच्यामुळे याचा काही परिणाम होत नाही. नाही, आता आम्हाला मदत करायसाठी मतदार यादी लागतात. आपल्या जी टीम काम करते त्यांनी शिवसेना आणि भाजपसोबत काम करायला पाहिजे. पण त्यांची 31 टीम पळत होती. आम्हाला आमच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला, जिल्हा प्रमुखाला, तालुका प्रमुखाला, आमचे 15 नगरसेवक आहेत त्यांना